एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात राष्ट्रवादी पक्षाबाबत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील 3 जागांची मागणी करणार असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि तुमसर या विधानसभेचा समावेश आहे. अर्जुनी मोरगावमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोहन चंद्रिकापुरे, तर तुमसर मतदारसंघातून राजू कारेमोरे हे आमदार आहेत. तिकडे तिरोडामध्ये भाजपचे विजय रहांगडाले हे आमदार आहेत. आज मी गोंदिया आणि भंडाऱ्याच्या दौऱ्यावर तिथे जाणार आहोत. तिन्ही जागा तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि तुमसर ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे आमदार असल्यामुळे ती जागा आमची हक्काची असल्यामुळे जेव्हा आमच्या वाटाघाटी होतील त्या वाटाघाटीमध्ये आम्ही तिन्ही जागा ह्या आमच्याकडे राहतील. या दृष्टीनं आमचा तिथे प्रयत्न राहील आणि 100% त्या जागा मी घेऊ.